नमस्कार मित्रो, हो माझ्या माधव कानुगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रो, हो एन पी एस व डी सी पी एसबाबत शासनाने आज एक जी आर काढला आहे. आजचा एक शासन निर्णय आलेला आहे, तो काय शासन निर्णय आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात. मित्रो, हो यापूर्वीच्या व्हिडिओला जसा आपण भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच आजच्या व्हिडिओला आपण तसाच प्रतिसाद द्या. कृपया व्हिडिओच्या खाली असणाऱ्या लाईक बटणाला दाबा. जर तुम्ही लाईक बटन दाबलात, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत असे समजून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे हा. राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या म्हणजे एन पी एस व पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजे डी सी पी एस च्या अंमलबजावणीबाबतीतील त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे. शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे, दिनांक 19 जानेवारी 2019 हा शासन निर्णय आहे. काय शासन निर्णय आहे चला पाहूयात. पहा शासन निर्णय, राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस व पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस लागू करण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने विविध संघटनांनी सादर योजनेमधील त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आणि या योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक अभ्यास गट स्थापन करण्याची वाव शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुक्रमांक पदनाम आहे, अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य वित्तमंत्री, सदस्य राज्यमंत्री, 2 नंबरचा सदस्य अपर मुख्य सचिव वित्त विभाग, 4 नंबरचे सदस्य माननीय अपर मुख्य सचिव सामाजिक सामान्य प्रशासन विभाग, 5 नंबरचा सदस्य माननीय प्रधान सचिव, त्यानंतरचा सदस्य उपसचिव शालेय शिक्षण, 7 नंबरचा सदस्य सचिव संचालक लेखा व कोषागार अशा पद्धतीची समिती स्थापन केलेली आहे. सदर अभ्यास गटाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीचा अभ्यास करून या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्यावरचा अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक असा आहे. हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढलेला आहे. इंद्रजित गोरे साहेबांची सही आहे, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव. प्रत खाली कोणाकोणाला पाठवलेली आहे हा जी आर ते खाली दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रो, आजचा जी आर जर आपणास आवडला असेल, आजची बातमी जर आपणास आवडली असेल, तर कृपया लाईक बटणाला दाबा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमंडळींना पाठवा. चला तर मग भेटूयात परत नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.